तर मंडळी आता मस्त निघालो आहे शॉपिंगसाठी वाशीला आणि गर्मी बघा केवढी, अनिकेतचं रिॲक्शनच बघा केवढी गर्मी आहे, बाप रे. मी पूर्ण कवरअप करून ठेवलेलं आहे स्वतःला आणि आता निघालो आहे, पोहोचलो आहे वाशीला आणि अनिकेतची शॉपिंग करतोय पहिला दुल्हा पक्षामध्ये. मस्त व्हरायटी होत्या आणि अनिकेतची शॉपिंग सुद्धा झाली आहे. फायनली माझा एक ड्रेस झालाय, अनिकेतचा एक झालाय. आता मान्यवर मध्ये एकदा जातोय, सोनूने काही घ्यायला सांगितलेलं तसा पॅटर्न आहे का बघायला आणि अनिकेतला एखादा चांगला कुर्ता मिळतोय का बघायला. सो बघूया. सो मान्यवर मध्ये आलोय आपण, तर त्याला पीस दाखव तू. सोनूने बघितलेला आणि तुला एखादा कुर्ता बघूया छान असा सोबर. A few moments later. मान्यवरला आम्हाला मान्य काही झालेलं नाहीये, मान्यवरला काहीच मान्य नाही झालंय म्हणून काही नाही घेतलंय. चप्पल बघायची आहे मला आता आणि बघूया इयरिंग्स वगैरे. बाटाचा शोरूम शोधत शोधत होता, आमचा टाचा दुखायला लागलेत. वाशी आणि की तिथे पनवेलचा असून मुळातला आणि घेतला नवी मुंबईचं काहीही माहिती नाही आहे अजून पण. तर आता एक असलं पाणी उडतंय रे, ताबा 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 सारा मूड खराब कर दिया. आता मी गाडीवरच फिरतो, चालत काय जाणार नाही, दमलो ऐकणे जातोय. घरी आलो आहे आणि मस्त फ्रेशनअप व्हायचं आहे. घरी आलो आणि दोघांनी पण मस्त भेळ खाल्ली आहे. भेळ घेऊन आलो होतो, थोडीशी मँगो घेऊन आलेली मी थोडेफार खायला. मस्त मी उद्या निघणार आहेत सकाळी सकाळची खायला छान असे आंबे. आणि अनिकेत तिथे बसलाय, अनिकेत सुद्धा व्हिडिओ बनवतोय. आता मी दीदीकडे जाणार आहे, मला साडी अजून फायनलाइज करायची, अजून साडी नाही बघितली आहे मी. आणि त्याच्यावरची ऑर्नामेंट्स भरपूर भरपूर आमची दगदग दगदग घाई चालली आहे. सो फटाफट फटाफट जेवढी शक्य तेवढी तयारी करतीय. लेट सी, अजून शूज घ्यायचे आणि चप्पल घ्यायची आहे वगैरे वगैरे. अनिकेत तुझं झालंय शॉपिंग? अनिकेतला नेहमीच पनवेलचंच का आवडतं मला कळत नाही, एवढं वाशीला गेलेलं. पण ऍक्च्युली व्हरायटी काय मिळाली नाही आम्हाला. आमचं घाटकोपरला जायचं प्लॅन होतं पण म्हणाली, पण मी त्याला म्हणाली कशाला एवढा लांब उगाच, दगदग पण होईल. मग वाशीपर्यंत जाऊन आलो आहे, आज संध्याकाळी उलवेला जाऊ. तिथे काही जर मिळालं तर तिथल्या मार्केटमध्ये बघू आणि नंतर मग पनवेलला आहे ना अनिकेत. सो भरपूर दमलोय, आता थोडासा रेस्ट घेतो एक तासभराचा तो आणि मस्त परत एकदा फ्रेशनअप होऊन दीदीकडे जाऊन येतो, है ना. चला मी मस्त आंबे आणले, दोघं आंबे, दोन तीनच आंबे आणले तुम्ही खायला, कारण अनिकेतला आवडत नाहीत, मला आवडतात, फार आवडतात. उलवेचा वडापाव खायला आलोय आम्ही, उलवेचा. बगीचा बडी आहे ना मस्त, आता गरम गरम काढतायत ते गरम गरम. कसं खातो बघा, तर दीदीकडे आलोय आता मस्त. तुम्हाला सांगितलं होतं मला साडी नाही आहे घालायला लग्नाची, तर दीदीने ऑलरेडी सोय केलेली आहे. बघूया इथे आणून ठेवलंय, लेट्स सी कशा आहेत. मी बघून घेते साड्या कशा आहेत, कशा दिसत आहेत, ब्लाऊज वगैरे होतोय की नाही, फिटिंग आहे ना. भजी आणले दीदीला खायला उलवेकरकडून. तर तुम्ही उलवेमध्ये असाल आणि तुम्हाला चांगला असा भजीपाव वडापाव खायचा असेल तर नक्की व्हिजिट करा उलवे, सुप्रसिद्ध वडापाव ज्यांच्याकडे स्पेशल ठीचा पण आहे, ज्यांना तिखट आवडतं त्याच्यासाठी. वांग्याचं कालवण, भाकरी, पापड आणि मस्त कैरी आहे इथे. हा माधवी, वांग्याचं कालवण आहे, भाकरी, ज्वारीची. मी फक्त भात आणि कालवण खाणार आहे बस, मला जास्त युक नाही. भजी खाल्ली आहे. चला आता जातो घरी, झोप आले प्रचंड, जाम दमलोय, आताच घरी आलोय आणि आता प्रचंड झोप आले. भेटूया पुढच्या एका व्लॉग मध्ये, टिल देन बाय, टेक केअर. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, सी यू नेक्स्ट टाइम. द नेक्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये आलोय शॉपिंग करायला. आणि काय तुला काय घ्यायचं होतं? टी शर्ट्स आपण बघूया ना, ते कुर्ते पण बघायचे होते ना. मला जीन्स बघायचे. ट्राय करून बघूया. भरपूर लूज, भरपूरच लूज होती मग अशी घातलेली ती, त्याच्यामुळे आता मी अजून तीन आणले आहेत. आहे साईज बघायची आहे मला ऍक्च्युली आणि त्यानंतर मी ट्राय करून पण बघणार आहे विच वन इज गुड. फायनली एक जीन्स आणि आता आलंय अपर सेक्शन मध्ये म्हणजे बॉईजच्या सेक्शनला. बघूया अनिकेत काय घेतोय का. अनिकेत गेलाय ट्राय
झुडिओ मधले कपडे काय अनिकेतला आवडले नाही. फायनली आम्ही गेलो पनवेलच्या मार्केटमध्ये अनिकेतला कुर्ता बघायला. तिथेही त्याला काहीच पसंत आलेलं नाहीये. शेवटी मी गेली माझ्या चप्पलांच्या दुकानामध्ये. फायनली वेजेस घेतलेत मी. चप्पल मिळाली आहे मला सेलमध्ये जिथे घेतली आहे. वेजेस सेलमध्ये नाही आहेत, बाकीच्या चप्पला सेलमध्ये आहेत, पण मग घेतली आहे फायनली एक चप्पल. आता घरी जायचंय, पप्पा येत आहेत बबल्याला घेऊन, गावी निघायचंय आम्हाला. अनिकेतचा अजून कुर्ता काय मिळालेला नाहीये, तर शोधतोय. ती स्टेशनला आम्ही आलो बबलू शेटला घ्यायला. गावरान बबले आलेला आहे जो आपल्याला पुण्यामध्ये भेटलेला. आम्ही शिवनेरी किल्ला बघायला गेलो, त्याच्यानंतर आत्ताच भेटतो. एवढा मोठा झाला डायरेक्ट, आम्हाला मुचबीचच आली डायरेक्ट. पसारा बघताय मंडळी, ओ माय गॉड. आता मी हा पटकन असा असा आवरते. सो आम्हाला अजून पॅकिंग करायची आहे. बबलूने बघा शर्ट कुठे टांगलंय. आम्हाला अजून पॅकिंग करायचं म्हणून इथे सगळं नीटनेटकं ठेवलंय. कपडे सुकणार आहेत, मग पॅकिंग करायचे सर्व. आता पटकन मस्त जेवण करते आणि जेवतो. अजून बरीच कामं बाकी आहेत, आता खूप धावपळ पण होते. तर पटकन जेवण बनवून घेते म्हणजे जेवायला मोकळं आणि नंतर पॅकिंग पण. कपडे नवीन आहेत थोडीफार, त्याच्यामुळे मला पाण्यातनं काढायची आहे. मी आधी ती पाण्यातनं काढून घेते मस्त. फायनली तर जेवायला बसतोय बघा. भात बनवलाय, वाटतोय लागलाय म्हणून. त्याची खातो भूक लागेल आणि पॅकिंग पण करायची सर्व. आणि के यस आय एम कमिंग. चलो कम बबलू, चला. बबलूने व्हिडिओ घेतलाय आज. ब्लॉगिंग शिकणारे काय बबलू, बघा ब्लॉगिंग चाहिए तरी हे बघा भात. हा हा गुड मॉर्निंग. अजून माझी झोप झालेली नाही आणि सकाळचे 5:15 झाले आहेत. आम्ही निघालो आहे गावी.